नमस्कार मंडळी, आज बघा कोणासोबत ब्लॉग स्टार्ट करते. अनाया द काइंड गर्ल. काइंड गर्ल आहे तू. कूल टू बी काइंड. वा, नाईस थॉट. तर तुमचं स्वागत आहे आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर आज काय आहे? मंडे. आणि मंडेला काय असते? सुट्टी. आम्हाला पण सुट्टी आहे आणि अनायाला पण सुट्टी आहे. म्हणून आम्ही दुपारभर जे काही आपल्या पेंडिंग काम होते ते सर्व कम्प्लीट केले आणि आता दुपारचे 2 वाजता आम्ही निघालोय एकवीरा आई मातेंच्या दर्शनाला. तर आज नवीन वर्षाची सुरुवात पण झालेली आहे ना, म्हणून आम्ही एकवीराईचे दर्शनाला चाललो. आणि मी एखाद्या वर्षामध्ये सकाळी सकाळी गेलेलो एकवीरा आईच्या दर्शनाला आणि खूप चांगला वर्ष गेला होता. तर आता पण या टायमाला पण आपण वर्षाची सुरुवात एकवीरा आईचे दर्शन करूनच करणार आहे. तर आपल्यासोबत अनया आहे, उमा आहे आणि भूमिषा आहे. सपनाताई आपली घरी गेलेली आहे, गावी गेलेली आहे. तर कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं मी तुम्हाला आपला इन्ग्रेडियंट्स येणार आहे मसाल्याचा, तोच आता मिरच्या सुकत घातल्यात त्या काढूया. नाहीतर आपल्याला रात्री यायला खूप लेट होईल ना, म्हणून ते काढूया आणि निघूया. हाय शेफ उमा, हॅपी न्यू इयर. कशी आहे? बरी आहेस ना? आयब्रोज वगैरे करायला टाइम मिळाला ना सर्व? हो हो. आता जा मिरच्या काढायला. मी नाही काढणार. मी नाही काढणार. या बघा, कडक उन्हामध्ये कुरकुरीत करायला आपण मिरच्या ठेवलेल्या आहेत आपल्या वॉचमॅनच्या केबिनच्या वरती, स्लॅब वरती. आणि मस्त ऊन लागते त्याला, 2 दिवसात एकदम कडक होऊन येतात आणि मसाल्यांचा कलर पण छान येते. तर तुम्ही ऑलरेडी वापरले असाल तर नक्की कमेंट करून सांगा कसा झालाय आपला मसाला तो. चला तर सर्व बसलेत आता गाडीमध्ये. आणि जर तुम्ही मसाले ऑर्डर करताय तर तुम्हाला बुधवारपर्यंत ते कुरिअर होत असतील ना, होतील ना, रेडी होऊन येतील. तर आता निघालोय कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. चला, 4:52 झालेत आणि आम्ही पोहोचलो एकविरेला. आणि अर्धा तास आमच्या गाडीमध्येच होतो कारण ट्रॅफिक बघताय तुम्ही, खचाखच भरलेला आहे एकविरा. म्हणजे 31 साठी आलेली मंडळी आता परतीचा प्रवास करतायत ना अनया. म्हणून आता आम्ही अनयाने डिसिजन घेतला की आम्ही गाडी इथंच कुठेतरी पार करणार आणि चालत चालत जाणार ना, किंवा रिक्षा पकडून आम्ही वर जाणार आणि तिकडनं चालत जाणार. आता गर्दी दाखवते तुम्हाला. ही बघा ट्रॅफिक बघा, फुल आहे फुल. तशी पण आपली गाडी वर नसती गेली म्हणूनच आम्ही आता रिक्षानी जाणार. मम्मा आमची झोपलेली, मस्त झोपलेली झाली ना झोप. आता जाऊया एकवीरा आईच्या दर्शन. चला, रिक्षातून प्रवास करून आलोय आपण 5 पायरीच्या मंदिराजवळ. आणि इकडेच बघा कांदा भजी ऑर्डर केले. म्हणजे घरातून आपण जेवण वगैरे करून निघालेलो पण इथे आल्यावरती गरम गरम चहा, म्हणजे मलाच झोप आलेली म्हणून आम्ही गरम गरम चहा पिण्याचा प्लॅन केला आहे. आणि हॉटेल इकडे येत आहे, तुम्ही मस्त एकदम बनवलं आहे त्यांनी. एखादा व्ह्यूसोबत तुम्ही मस्त चहा वगैरे पिऊ शकता. मस्त वाटते ना व्ह्यू. हां, हॉटेल एकवीरा 5 पायरीच्या जवळ. सकाळच्या टायमाला या किंवा संध्याकाळच्या अजून भारी सनसेटचा नजारा बघायला मिळेल तुम्हाला. तर आता खाऊया लवकरात लवकर आणि जाऊया मग एकवीरा आईच्या दर्शनाला. हा बघा चहा पण आलाय. थंड चहा आहे ना? गरम आहे, गरम आहे म्हणतो. चला पिऊया. नमस्कार. झालं दर्शन? झालं. बोला एकवीरा माते की जय. चला, 5 पायरी देवीचं दर्शन घेऊन आलोय आपण. आणि इथे बघताय एकवीरा आईचे फोटो फ्रेम. म्हणजे आणखी एक कारण आहे आपल्याला एकवीरा आईला यायचा, म्हणजे आपण गाल्याची थोड्या दिवसांनी पूजा करणार आहे तर गाल्यामध्ये ठेवण्यासाठी फोटो पण पाहिजे ना, म्हणूनच आम्ही फोटो घेऊन आता एकवीरा आईच्या दर्शनाला जाणार ना. नाया बघा अलग अलग फोटोज आहेत, सिल्वर गोल्डन. हा गोल्डन वाला मस्त वाटतंय ना. हे बघा श्री एकवीरा आई प्रसन्न, हे पण मस्त आहे. सर्वच मस्त आहेत. अरे वा, हा बघा हा फोटो घेतलाय आपण. घे मित्र पॅक कर. <laughs>
चला आलोय आता मंदिराजवळ. ओटी घेणार ना उमा? नारळ ओटी जे काय घ्यायचं आहे ते आता आपण घेऊया इकडनं. ही बघा ओटी घेतली. चल नारळ आहे, हार आहे, अगरबत्ती आहे आणि वेणी आहे, वेणी. चला 5:30 झालेत आणि आलोय आपण मंदिराच्या परिसराजवळ. आणि गर्दी बघा आज खचाखच भरलेला आहे एकदम. आणि इकडे येत आहे तुम्ही लेणी पण तुम्ही व्हिजिट करू शकता. पण लाईन बघा हां, संध्याकाळच्या टायमाला मस्त थंडगार वातावरण आहे. आता 1-1.5 तास आपला लाईनीमध्ये जाणार आहे. चला लाईनीत चला. आणि इकडे अक्षताताई आणि अंश फडके दिसलेत बघा. हाय, झालं एकविराईचं दर्शन? बोला एकविरा माते की. या बाजूला अजून आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर दिसतात खारेगाव वरन ना. काय नाव काय तुमचं? माझं नाव संदीप. संदीप पवार, मेघना पवार. संदीप पवार, मेघना पवार आणि पूर्ण फॅमिली दिसते बघा. टीका छान लावलाय आपल्याला एकदम. हो तसंच आहे आमचं. चला बोला एकविरा माते की जय जय. चला छान दर्शन झालंय आपलं आणि 8 वाजलेत. 5 वाजता गेलेलो आणि 3 तास लागले कम्प्लीट. पण आपण मागे असं एकदम प्रॉपर गेलो ना. एकवीर आईचा फोटो आपला देवीच्या इकडे ठेवायचा होता म्हणजे आपण तो गाळ्यामध्ये लावणार आहे म्हणून एकदम प्रॉपर ना भूमिषा. 3 तास गेले पण मजा आली. एकवीर आईचं नाव घेत घेत दर्शन झालंय. आता हाच फोटो घेऊन आपण गाळ्यामध्ये जाणार. आणि हे बघा बाहेरनं बघा रात्रीच्या टायमाला एकवीर आईचं मंदिर. बोला एकवीरा माते की जय. आणि या बाजूला पंकज. नमस्कार, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. नमस्कार, हॅपी न्यू इयर. आणि प्ले बटन आलाय आपल्या मित्राचा. कॉंग्रॅच्युलेशन, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. हे बघा. आणि या बाजूला विक्रांत पाटील. हॅलो. नेहमी ब्लॉग्स बघतो तुमचे, आज भेटलोय पहिल्यांदा ते. थँक्यू थँक्यू, बरं वाटलं. हो ताई नमस्कार, नमस्कार. आहे हो आई बरे आहेत ना? हो मस्त 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 वाटतं, छान वाटतं तुमचे व्हिडिओ बघायला. थँक्यू बाबा. नमस्कार काका. हो थँक्यू थँक्यू. चला बोला एकविरा माते की जय. आणि नेहमी भेटणारा मित्र भेटलाय. आज तुझ्या छोट्या लहान भावाकडे गेलो होतो. संकेत दिसतंय इकडे तुम्हाला. बरं वाटलं भेटून मित्रा. छान झाले दर्शन. आता आपण फोटोला पॅक करून घेऊया. मित्र लेट झालं काय आम्हाला? जाणार होतंच वाटतं तू. सवय असते ना. आज खूप लाईन मध्ये टाइम गेला आमचा. हा 1 जानेवारीला फुल गर्दी ना. हा सुट्टी असते आणि सर्वजण आपल्या वर्षभराचा वर्ष चांगला जाऊ दे ही प्रार्थना करायला येत असतात बघा. एकवीर आईचे दर्शनाला. चला मंडळी एकविरेवरनं डायरेक्ट आपण आलोय हॉटेल साई कृपा, फेमस लपेटा इकडे. आणि इकडे तेजस दलवी आणि त्यांची फॅमिली दिसते, आई दिसतात इकडे. नमस्कार वहिनी, ह्याचं नाव काय? हाय स्तभ्य. अरे मस्त नाव आहे बघा. हाय. हा टीम बी मधन आहेस तू? आणि तेजस कसं खाल्लंच इथं काय? हो आम्ही पण नेहमी इकडेच येतो कुठे गेल्यावरती. हो हो अच्छा पेनला गेलेले का? हो अच्छा तुम्ही पण पेनचेच काय? आमचा पण कुलदैवत पेनचाच आहे, बापूजी देव. हो अच्छा अच्छा तिकडे. चला बरं वाटलं. हो बरं वाटलं बरं वाटलं. थँक्यू ओळख दाखवण्यासाठी. या बाजूला दीपेश पाटील आणि दीपाली पाटील ताई आहेत. हो विनायक सोडेकर आपल्या मित्राला भेटून आलेत बघा आणि आपल्याला पण भेटलेत. कसं वाटलं? मस्त. हो थँक्यू थँक्यू. हो थँक्यू थँक्यू. बरं वाटलं, खूप बरं वाटलं. मला बोलायची खूप की कधी भेटतील कधी भेटतील. बापरे. हो हो
थँक्यू थँक्यू, खूप बरं वाटलं. आज ठाण्यावरूनच सर्वजण भेटतात आपल्याला, आत्ता थोडे टाइम आधी पण भेटले होते. नमस्कार, बरे आहेत ना? भरपूर दिवसांनी आलोय. हो, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. तर आलोय हॉटेलच्या आतमध्ये आणि एवढी थंडी आहे आणि आम्ही एसीमध्ये बसलोय आणि गरम गरम सूप मागवलाय बघा. अनया, गरम गरम सूप प्यायचं आहे तुला. हा काय उमिशा, उमिशाला तर जास्त थंडी लागते. हे बघा, हा उमाला बिलकुल थंडी नाही वाजत. इथे बघा, गुजबम्स आलेत काय? गुजबम्स आलेत आणि वर्ण मम्माचा गडल घालून आली इथे. चला मंडळी, साईकृपामधला फेमस चिकन लपेटा, त्याच्यानंतर जर तुम्ही जाताय साईकृपामध्ये तर चिकन लपेटा तुम्ही ट्राय करणारच आणि सोबत स्टार्टरमध्ये कडक मसाला ट्राय करा, तुम्हाला आवडेलच आवडेल. तर आता आपण आलो एकविरेवरनं, एकविरा आईचा फोटो घेऊन. तो थोड्याच दिवसामध्ये आपल्या जेव्हा गाल्याचा अभिषेक पूजा वगैरे होईल तेव्हा आपण एकविरा आईचा फोटो आपण गाल्यामध्ये ठेवणार आहोत आणि त्याचीच पूजा करून आपल्या व्यवसायाला सुरुवात करणार आहोत, म्हणजेच क्लाउड किचनला सुरुवात करणार आहोत. तर आज प्रयत्न होता या व्लॉगमध्ये एकविरा आईचे दर्शन देण्याचा तुम्हाला, आणि बघितली तुम्ही किती गर्दी होती, पण त्या गर्दीमध्ये आपण रांगेमध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे. खूप प्रसन्न झाला मन आणि सुट्टीच्या दिवशी आम्ही फुल एन्जॉय केला, मस्त बाहेर साईकृपामध्ये जेवणही केलं. तर आता थोड्याच दिवसांनी आपण सुरुवातही करणार आहोत आपल्या क्लाउड किचनला. तर नक्की तुम्ही जसा सपोर्ट करताय, शुभेच्छा पाठवताय ते पाठवत राहा. खूप आवडते तुमचे कमेंट्स वगैरे वाचायला. बहुतेक मी तुम्हाला रिप्लाय देत नसेल पण तुमचे कमेंट्स वाचतोय आणि प्रयत्न असा असतोय की टाइम मिळाला तर रिप्लाय पण देतोय. तर आजचा व्हिडिओही आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा. टिल देन टेक केअर, बाय बाय. चला.